नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत। नीट जेईच्या तयारीचा दैनंदिनचा लातूर पॅटर्न याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ आणि दयानंद सायन्स कॉलेज लातूरचे प्राचार्य जयप्रकाश दरगड आणि डॉक्टर मिलिंद माने। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही तज्ज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। प्राचार्य जयप्रकाश दरगड सर हे गेल्या 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ प्राचार्य पदावरती कार्यरत आहेत। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स सारख्या अन्य शाहू फुले आंबेडकर पुरस्कार, आदर्श महाविद्यालय पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांनी मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलंय। प्राचार्य दरगड सरांनी वेगवेगळे 30 शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत। अनेक देशांमध्ये संशोधन कार्यासाठी त्यांनी प्रवासही केलाय। तर डॉक्टर मिलिंद माने यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास गेल्या 3 वर्षांपासून पर्यवेक्षक म्हणून ते आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतायत। प्रशासकीय जबाबदारीबरोबर बॉटनी विषयाचं अध्यापनही ते करत आहेत। वनस्पती शास्त्रात PhD केल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलेलं आहे। नियामक, मुख्य नियामक तसंच पेपर सेट इत्यादी महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांचा सहभाग आहे। नीट परीक्षेसाठी उपयुक्त 4 पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलंय। राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत। चला आज दोन्ही तज्ज्ञांकडून नीट JEE तयारीचा दयानंदचा लातूर पॅटर्न याविषयी आपण विस्तृत चर्चा करूया। लगेचच पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दोघांचंही। सगळ्यात पहिला सर दरगड सरांना मला प्रश्न विचारायचा आहे, आपल्या एकूणच या महाविद्यालयाबद्दल आणि संस्थेबद्दल काय सांगाल? नमस्कार सर्वांना। दयानंद शिक्षण संस्थेची स्थापना 1961 झाली। एक प्रदीर्घ 60 वर्षाचा शैक्षणिक अनुभव या संस्थेच्या पाठीमागे आहे आणि आज घडीला महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवरती एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक संस्थेने प्राप्त केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। अगदी लातूरच्या मध्यवर्ती शहराच्या भागी 23 एकरच्या विस्तृत परिसरामध्ये दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत विविध शाखेचे, विविध अभ्यासक्रमाचे महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यापैकीच दयानंद विज्ञान महाविद्यालय हा एक। आज घडीला दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत जवळपास 13,000 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत आणि एकट्या दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये जवळपास 4,500 विद्यार्थी, कनिष्ठ विभाग असो, वरिष्ठ विभाग असो, PhD करणारे प्राध्यापक असो किंवा विद्यार्थी असो, असे 4,500 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेताना आपल्याला दिसतात। ज्यावेळेस बोर्डाच्या परीक्षेच्या माध्यमाने इंजिनिअरिंग आणि मेडिकलला प्रवेश दिला जायचा त्यावेळेस जवळपास 90च्या दशकामध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे 5 विद्यार्थी सातत्याने बोर्डाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले, सातत्याने इन सक्सेसिव इयर्स। आणि त्यावेळेसच खऱ्या अर्थानं लातूर पॅटर्न ऑफ एज्युकेशनला सुरुवात झाली। म्हणजे हा लातूर पॅटर्न ऑफ एज्युकेशन जो आहे खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळापासूनच दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा ह्या पॅटर्नमध्ये मोलाचं असा सहभाग दयानंद विज्ञान महाविद्यालयानं नोंदविलेला आहे। म्हणजे त्यावेळेस बोर्डाच्या परीक्षेच्या माध्यमाने इंजिनिअरिंग मेडिकलला प्रवेश व्हायचे आणि त्या पॅटर्नप्रमाणे कित्येक विद्यार्थी महाविद्यालयाच्या वतीने ते क्वालिफाय हो व्हायचे। त्यानंतर CET पॅटर्न आला, त्याच्यानंतर JEE पॅटर्न आला, त्याच्यानंतर NEET पॅटर्न आला, JEE ॲडव्हान्स आला। काळानुसार दयानंद विज्ञान महाविद्यालय त्या त्या परीने विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून जास्तीत जास्त विद्यार्थी हे इंजिनिअरिंग आणि मेडिकलला कसे प्रवेशित होतील किंवा क्वालिफाय होतील ह्या दृष्टिकोनातून चांगलं नियोजन आणि त्या प्रकारचं एक पॅटर्न हे तयार केलेला आपल्याला दिसून येतो। आणि त्या धर्तीवरतीच आजचा जो काही विषय आपण दिलेला आहे दयानंदचा JEE आणि NEET नवीन पॅटर्न त्या संदर्भातच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत।
अगदी अर्थातच या सगळ्या पॅटर्न विषयी तर मला जाणून घ्यायचं आहे दरगड सर. मात्र आता मी माने सरांकडे जाते. माने सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे हॅलो 24 तासमध्ये. तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की इंटिग्रेटेड प्रोग्राम नेमका काय असतो आणि त्याचा नेमका मुलांना काय फायदा होतो? हा मॅडम, दयानंद शिक्षण संस्थेतर्फे हा इंटिग्रेटेड प्रोग्राम राबवला जातो. बरं, यासाठी 10वी परीक्षा दिलेले विद्यार्थी यासाठी क्वालिफाईड असतात. संपूर्ण महाराष्ट्रामधनं हे विद्यार्थी आमच्या डी सॅट ह्या ॲपवरती आणि महाविद्यालयाच्या वेबसाईटवरती या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करतात. रजिस्ट्रेशन केलेल्या ह्या विद्यार्थ्यांची आम्ही मग स्क्रीनिंग टेस्ट घेतो. ही स्क्रीनिंग टेस्ट यावर्षी आम्ही 6 मेला घेणार आहोत. बरं, त्यासाठी रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना 3 मेपर्यंत करायचं आहे. 4 मेला आम्ही डेमो एक्झामिनेशन घेणार आहोत. त्यानंतर या स्क्रीनिंग टेस्टमधनं आम्ही हे विद्यार्थी 11वी ॲडमिशनसाठी ह्या इंटिग्रेट अभ्यासक्रमाच्या टीचिंगसाठी आम्ही त्यांना सिलेक्ट करतो. बरं, अर्थात हे सिलेक्शन मेरिट वाईज असतं. त्यांच्या गुणवत्तेवरती आम्ही हे विद्यार्थी सिलेक्ट करतो. त्यामुळं हे विद्यार्थी CBSE आणि स्टेट बोर्ड ह्या दोन्ही अभ्यासक्रमाचे असतात. आणि या दोन्ही अभ्यासक्रमासाठी आपण अशा वेगवेगळ्या परीक्षा घेत असतो. CBSEचा क्वेश्चन पेपर वेगळा असतो आणि स्टेट बोर्डाचा पेपर वेगळा असतो. या विद्यार्थ्यांमधनं आम्ही NEET साठी, JEE साठी आणि CET साठी प्रवेश देत असतो. बरं, NEET साठी जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांची परीक्षा द्यायची असते. आणि JEE साठी जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ या विषयाची परीक्षा द्यायची असते. असे एकंदरीत JEE, CET आणि NEET या 3 अभ्यासक्रमासाठी आम्ही विद्यार्थी निवडतो. निवडलेल्या विद्यार्थ्यांचे क्लासेस आता 24 मे पासून आम्ही स्टार्ट करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा 24 मे पासूनच सुरुवात होतो. म्हणजे निकाल, 10वीचा निकाल लागण्यापूर्वीच. त्यामुळं जवळपास 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी या विद्यार्थ्यांना मिळतो. आणि 2.5 महिने हे अभ्यासक्रमामध्ये पुढे असतात रेग्युलर विद्यार्थ्यापेक्षा. बरं, तरी पण या विद्यार्थ्याकडनं आणि रेग्युलर विद्यार्थ्याकडनं आम्ही तेवढीच फिक्स फीस आकारतो. फीस स्वीकारली जाते. फी मध्ये कुठलाही आम्ही बदल करत नाही. आणि 2 महिने अगोदर ह्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम संपल्यामुळं त्यांना भरपूर सराव परीक्षा मिळतात. तसेच रिव्हिजन क्लासेस त्यांचे आम्ही घेतो. त्यामुळे या मुलांचा अभ्यास परफेक्ट होतो आणि वेल कॉन्फिडन्स न मुलं हे तयार होतात. आणि याच मुलाकडनं मग आमच्या महाविद्यालयाचा रिझल्ट हा उंचावला जातो. किंवा असं म्हणेन की ह्या निकालामध्ये या विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा असतो. बरं, दरगड सर, कॉलेज तर्फे विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात त्याविषयी काय सांगाल? खऱ्या अर्थानं JEE, NEET, CET ह्या ज्या काही परीक्षा होत असतात त्या अनुषंगाने महाविद्यालयाकडे सर्व प्रकारच्या शैक्षणिक आणि ज्या काही भौतिक सुविधा असतात त्या सर्व उपलब्ध आहेत. त्या परिपूर्णपणे आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. सर्वप्रथम ज्या वर्गखोल्या असतात, सुसज्ज अशा वर्गखोल्या, त्यामध्ये इंटरॅक्टिव स्मार्ट बोर्डची कनेक्टिव्हिटी सर्व वर्गखोल्यामध्ये महाविद्यालयाने केली आहे. आणि सर्व जी काही टीचिंग लर्निंग प्रोसेस ही चालत असते ही स्मार्ट बोर्डवरती चालते. स्मार्ट बोर्डच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना समजून देणारे जे काही विषय आहेत, चांगल्या प्रकारचे कॉन्सेप्ट त्यांना समजून दिले जातात. छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या प्रकारे ॲनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना ह्या स्मार्ट बोर्डच्या माध्यमाने आम्ही समजून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर, कारण हे आपल्याला माहीत आहे की जसं समजा कित्येक विद्यार्थी हे JEE, NEET च्या अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोटा या ठिकाणी जात असतात, महाराष्ट्रातून नव्हे तर देशपातळीवरून. कोटा या ठिकाणी जो काही केला जातो, जे काही उपक्रम ते राबवले जातात, ते सर्वच्या सर्व उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवतो. त्या किंबहुना त्या पलीकडेही चांगले इनोव्हेटिव्ह उपक्रम महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यासाठी राबवण्याचा आमचा प्रयत्न चालत असतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या ज्या काही परीक्षा होत असतात त्या MCQ बेस्ड पॅटर्नवरती असतात. वस्तुनिष्ठ
जे प्रश्न आहे त्यावरती प्रश्नपत्रिका ही तयार होत असते आणि म्हणून वर्गामध्ये जो काही सिलेबस करिक्युलम हा शिकवला जातो त्या करिक्युलमच्या आधारे दर दिवशी जे काही शिकवलेले आर्टिकल्स आहेत त्या आर्टिकल्सवरती एम सी क्यूवरती कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि तेही जेईई आणि नीटच्या क्वालिटीचे चांगले म्हणजे हे सुरुवातीपासूनच म्हणजे इंटिग्रेटेड प्रोग्राम हा माने सरांनी सांगितला म्हणजे हे आता एस एस सी होऊन विद्यार्थी बाहेर पडले की लगेचच त्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी हे कोर्स आम्ही घेत असतो आणि त्यावेळेपासूनच विद्यार्थ्यांची तयारी चांगल्या प्रकारे करून घेण्याचा प्रयत्न हे एम सी क्यू बेस्ड क्वेश्चन प्रणाली त्याच्यानंतर एम सी क्यू बेस्ड हे वीकली टेस्ट अशा कित्येक वीकली टेस्ट आणि त्यांना त्याच्यामध्ये प्रॅक्टिसेस झाल्या पाहिजे हे प्रॅक्टिस हे हा फार महत्त्वाचा आहे त्या एम सी क्यू टेस्टमध्ये जे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता आले नाही ते प्रश्न पुन्हा एक्सपर्ट फॅकल्टीकडून विद्यार्थ्याकडून ते सोडून घेतले जातात जवळपास 6-7 तासिका ह्या वर्गामध्ये चालत असतात त्या तासिकेमध्ये काही समजा डिफिकल्टीज अजूनही विद्यार्थ्यांना राहिल्या तर अशा विद्यार्थ्यांचा डीएसपीच्या माध्यमाने डिफिकल्टी सॉल्व्हिंग प्रोग्राम म्हणजे आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्येच अशी एक व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी जे प्रश्न विद्यार्थ्यांना वर्गामध्ये समजलेले नाहीत अशांना म्हणजे कॉलेज झाल्यानंतर जवळपास 1.5 तास हा प्रोग्राम चालतो त्या ठिकाणी तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्फत अशा प्रश्नांचे निरासरण हे केलं जात आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे फीडबॅक घेतले जातात प्रत्येक टीचिंग फॅकल्टीच्या संदर्भात किंवा महाविद्यालयामध्ये ज्या काही सोयी सुविधा त्यांना दिलेल्या आहेत आणि फक्त विद्यार्थ्यांचंच नाही तर पालकांनाही ह्या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही समाविष्ट करून घेतो पालकांनाही मेसेजेस पाठवले जातात विद्यार्थ्यांचा काही जो गुणवत्तेचा आलेख आहे प्रत्येक युनिट टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले किंवा त्याचं सर्व काही हे पालकांनाही पाठवत असतो आणि पीआरओची नेमणूक केलेली आहे पॅरेंट रिलेशन ऑफिसर तर प्रत्येक वेळी जे वीक विद्यार्थी आहेत त्यांचंही कौन्सिलिंग पीआरओच्या माध्यमाने केलं जातं आता काय कारण ह्या परीक्षा ज्या आहेत त्या अवघड असतात अभ्यासक्रम टफ असतो विद्यार्थ्यांना ताणतणाव निर्माण होतो तर तो ताणतणाव निर्माण झालेला तोही कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वीकली विद्यार्थ्यांना मोटिवेशनल व्याख्याने ही महाविद्यालयाच्या वतीने आम्ही त्याचं आयोजित करत असतो त्याचंही नियोजन आहे त्याबरोबरच जे गुणवंत विद्यार्थी आहेत चांगले 93%च्या पुढचे महाविद्यालयाच्या वतीने डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने 5 डेज इन्स्पायर सायन्स कॅम्प्स हे आयोजन केलं जात आहे ह्या कॅम्पमध्ये नामवंत देशपातळीवरील विविध सायंटिफिक इन्स्टिट्यूट्समधून नामवंत शास्त्रज्ञ येतात जे की समजा भटनागावर अवॉर्डी आहेत जे की समजा इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलोज आहेत अशा सर्वांचं मार्गदर्शन फिजिक्स असो केमिस्ट्री असो मॅथमॅटिक्स असो किंवा जे काही बेसिक सायन्सेसचे विषय आहेत अपडेटेड नॉलेज हे विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि त्यामुळे म्हणजे या ठिकाणी म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकल हाच नाही आहे पुढे चालून विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञही बनण्याच्या दृष्टिकोनातून त्या प्रकारचं मार्गदर्शन आणि शिक्षण महाविद्यालयामध्ये दिलं जात आहे आणि जे आता संस्थेने आमची संस्था फार चांगली आहे आणि प्रत्येक मीटिंग्स नीटच्या असो जेईईच्या असो किंवा सीईटीच्या असो हे वारंवार घेतल्या जातात वीकली मीटिंग्स असतात आणि ह्या वीकली मीटिंग्समध्ये मॅनेजमेंट स्वतःहून सहभागी होते मॅनेजमेंटचंही मार्गदर्शन असतं आहे आणि सर्व काही सोयीसुविधा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून उपलब्ध करण्यासाठी मॅनेजमेंट ही 100% तत्पर असते लायब्ररीच्या दृष्टिकोनातून सुसज्ज अशी लायब्ररी आहे त्यामध्ये स्वतंत्र अशा रिडिंग रूम्स 11वीच्या विद्यार्थ्यासाठी 12वीच्या विद्यार्थ्यासाठी इव्हन त्यातल्या त्यात जेईचा अभ्यासक्रम नीटचा अभ्यासक्रम सीईटीचा अभ्यासक्रम त्याचे वेगवेगळे सेक्शन्स आहेत वेगवेगळे कोऑर्डिनेटर्स आहेत आणि सर्व हे कोऑर्डिनेटर्स आपले आपले सेक्शन आणि त्यामध्ये त्या त्या विषयाच्या अभ्यासक्रमांप्रमाणे तज्ज्ञ प्राध्यापक हे शिकवण्याचं कार्य करत असतात प्राध्यापक हा महत्त्वाचा घटक
बरोबर, कारण सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्राध्यापक. तर ऑनलाईन आम्ही इंटरव्ह्यू घेतो प्राध्यापकांच्या, विविध, मुंबई असो, हैदराबाद असो, कोटा असो, किंवा आकाश ॲलन किंवा फिडजी ह्या इन्स्टिट्यूट मधून बाहेर निघालेले काही प्राध्यापक आहेत चांगले, त्यांना आम्ही या ठिकाणी. बरोबर, तुमचे मुद्दे लक्षात आलेले आहेत. कशा पद्धतीनं सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात, कशा पद्धतीनं शिकवलं जातं याबद्दलचं सगळं. खरं तर दयानंदचा हा लातूर पॅटर्न जो आहे तो फारच उपयुक्त असा आहेच. मात्र मला माने सरांकडून अजून एक महत्वाचा प्रश्न जाणून घ्यायचा आहे. इंटिग्रेटेड प्रोग्राममध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात 11वीला प्रवेश मिळतो का, तर त्याविषयी काय सांगाल? हो मॅडम, या विद्यार्थ्यांना निश्चितच आपल्याला 11वीसाठी प्रवेश दिला जातो, कारण हे विद्यार्थी अर्थातच स्कॉलर विद्यार्थी असतात. स्क्रीनिंग टेस्ट म्हणून आपण निवड केलेली असते आणि ज्यावेळेस रेग्युलर आपले ऍडमिशन सुरू होतात 10वीचा निकाल लागल्यानंतर, तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आम्ही प्रवेश देतो. यातले जे गुणवंत विद्यार्थी असतात म्हणजे हायर स्कोरचे विद्यार्थी असतात त्यांना आम्ही ग्रँटमध्ये प्रवेश देतो, ग्रँट तुकडीमध्ये प्रवेश मिळतो त्यांना. आणि जे कमी स्कोअर करणारे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही नॉन ग्रँटच्या विनानिर्णय तुकडीमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो. आणि हे विद्यार्थी दोन्ही तुकडीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आणि चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांचा रेस्पॉन्स हा मिळतोच. तसेच ह्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे आम्ही काही सुविधा पुरवठा करतो, त्यामध्ये जेईसाठी जे विद्यार्थी आहेत ह्या जेईच्या विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेतर्फे टॅब हे विनामूल्य पुरवठा केला जातो. आणि ह्या टॅबचा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी खूप चांगला असा उपयोग होतो. यावर्षी आम्ही टॅब दिले, मुलांचा रिस्पॉन्स त्याविषयीचा खूप चांगल्या प्रकारचा आहे. तसेच या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम 2 महिने अगोदर पूर्ण होत असल्यामुळं या मुलामध्ये कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स अभ्यासाविषयी असतो आणि विथ कॉन्फिडन्स हे विद्यार्थी येणाऱ्या परीक्षेसाठी काय करतात, अप्लाय होत असतात, त्या परीक्षेसाठी ते सुसज्ज असतात. अगदी, म्हणजे कशा पद्धतीने ह्या खरं तर कॉलेजमध्ये सुविधा दिल्या जातात, कशा पद्धतीने शिकवलं जातं हे तर फार महत्त्वाचं आत्ता तुम्ही सांगितलंच आहे. मतलब दरगड सर, आत्ता आपण पाहतोय की कोरोनाचा हा काळ सुरू आहे, तर अशा प्रकारे ह्या सगळ्या काळामध्ये कॉलेजमध्ये येणं शक्य नाही आहे विद्यार्थ्यांना, तर मग कशा पद्धतीने शिकवलं जातं, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं, त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? निश्चितच चांगला प्रश्न मॅडम आपला आहे. आणि ह्या अनुषंगाने ह्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा कुठलाही अभ्यासक्रमामध्ये व्यत्यय येऊ नये, ब्रेक येऊ नये, त्या दृष्टिकोनातून ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे. अगदी सुरुवातीपासूनच ज्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला गेल्या एप्रिलच्या महिन्यामध्ये ही प्रोसेस, आणि मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं आहे की महाराष्ट्रातून पहिलाच आमचा उपक्रम ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेसचा, आणि ह्याचा उल्लेखही माननीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या लाईव्ह भाषणामध्ये दयानंद शिक्षण संस्थेचा उल्लेख केला. आणि या प्रकारे ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस सर्व महाविद्यालयांनी सुरू करावी असंही त्यांनी त्या आपल्या लाईव्ह भाषणामध्ये सांगितलं. आणि ह्या ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस म्हणजे फक्त व्हिडिओ पाठवणे असं नाही आहे, लाईव्ह विद्यार्थी घरी बसलेले आहेत आणि प्राध्यापक या ठिकाणी स्मार्ट बोर्डवरती शिकवत आहेत महाविद्यालयामध्ये, फेस टू फेस इंटरॅक्शन. बरोबर, जसं वर्गामध्ये ऑफलाईन शिक्षण चालतो त्याप्रमाणेच विद्यार्थी आपला अँड्रॉइड मोबाईल असो, लॅपटॉप असो, कॉम्प्युटर असो, त्यावरती त्याचं प्रक्षेपण हे चालू असतात. आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या शंका असल्या तरी तो विद्यार्थी त्या ठिकाणाहून विचारून प्राध्यापक त्या संकेत तात्काळ निरासरण करत असतो. कारण सुरुवातीच्या काळामध्ये इतर महाविद्यालयांचं आम्ही पाहिलं की व्हिडिओ पाठवणे किंवा ते व्हिडिओ प्रक्षेपित करणे, त्या प्रकारचं आम्ही कुठलंही न करता लाईव्ह ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोसेस आणि त्याला लागणारी सर्व जी काही व्यवस्था आहे, 100 MBPS ची आमच्याकडे इंटरनेटची लीज्ड लाईन ही कनेक्टिव्हिटी करून घेतली, त्याच्या त्या सर्व यंत्रणा ही चांगल्या प्रकारे सांभाळण्यासाठी अगदी तज्ज्ञ इंजिनियर्सची नेमणूक करून घेतली. कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांना व्यत्यय येऊ नये. आणि हे जे काही ऑनलाईन लर्निंग टीचिंग लर्निंग आम्ही घेतो असतो त्याचं रेकॉर्डिंगही केलं जातं. जे विद्यार्थी बाय चान्स अब्सेंट आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या रेकॉर्डिंगची लिंक पाठवली जाते, त्याची व्हिडिओही आम्ही प्रक्षेपित करत असतो. तर ही सर्व व्यवस्था आज तागायत चांगल्या प्रकारे आमच्याकडे चालू आहे.
दरगड सर, अगदी फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले, महत्त्वाची खरं तर माहिती देखील दिलेली. एक शेवटचा प्रश्न मला माने सरांना विचारायचा आहे. माने सर, 10 पॉइंट्स प्रोग्राम राबवण्याबाबत काय सांगाल अगदी थोडक्यात? छान प्रश्न विचारलात मॅडम. 10 पॉइंट प्रोग्राम, 10 कलमी कार्यक्रम आम्ही ज्यांना म्हणतो, यामध्ये आम्ही सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट घेतो तो हा पॉईंट की जे स्टाफ सिलेक्शन आहे आमचं, टीचिंग स्टाफ सिलेक्शन म्हणतो आपण, प्राध्यापकांची निवड, ही प्राध्यापकांची निवड वेल क्वालिफाईड आणि वेल एक्सपिरियन्स्ड स्टाफ आम्ही निवडतो. त्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य स्वतः आणि संस्थेचे सचिव हे आणि सब्जेक्ट एक्सपर्ट हे तिघं ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतात. इंटरव्ह्यू मधनं त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचा क्लास डेमो होतो. क्लास डेमो मध्ये विद्यार्थ्यांकडून आम्ही फीडबॅक घेतो. जर पॉझिटिव्ह चांगला फीडबॅक त्या प्राध्यापकाचा असेल तरच त्या प्राध्यापकाची निवड आमच्या संस्थेमध्ये त्या विषय शिकवण्यासाठी होते. दुसरा महत्वाचा पॉईंट की फोकस स्टडी. स्टडी जी आहे फोकस्ड स्टडी आमच्या विद्यार्थ्यांसाठी असते. त्यासोबतच आमचा एक्झाम पॅटर्न, हा जो एक्झाम पॅटर्न आहे तो या प्रकारचा, महिन्यातल्या पहिल्या रविवारी त्या आठवड्यात शिकवल्या गेलेल्या अभ्यासक्रमावरती एक परीक्षा होते. त्यानंतर दुसऱ्या रविवारी म्हणजे 15 दिवसात जो काही अभ्यासक्रम शिकवला त्या अभ्यासक्रमावरती परीक्षा होते. तिसऱ्या रविवारी बोर्ड पॅटर्न एक्झाम होते. पहिल्या दोनला आम्ही युटी म्हणतो, युनिट टेस्ट, नंतर तिसरी असते ती बोर्ड पॅटर्नची एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह. त्यानंतर चौथ्या रविवारी होते कम्युलेटिव्ह टेस्ट. पूर्ण महिन्याभरामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला तो त्या ठिकाणी रिवाइज होतो. अगदी, म्हणजे माने सर, अशा टप्प्याटप्प्याने खरं तर हा प्रोग्राम राबवला जातो आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि हाच खरं तर एक पॅटर्न आहे की जेणेकरून विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. दरगड सर आणि माने सर, तुम्ही दोघंही आलात आणि खूप छान मार्गदर्शन तुमच्या या दयानंदच्या लातूर पॅटर्न विषयी दिलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू, धन्यवाद. आणि ह्यानंतर हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत रामचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे